नवीन बसस्थानकाचे पालकमंत्री खाडे यांच्या हस्ते भूमिपूजन. नवीन बसस्थानकामुळे नागरिकांची होणार गैरसोय दूर. मिरज ग्रामीण बसस्थानकासाठी राज्य परिवहन महामंडळाने सुमारे 12,600 चौमीटर इतकी जागा सन 5 फेब्रुवारी 1979 रोजी संपादित केली होती. दिनांक 5/1/1983 साली बसस्थानक बांधून त्याचा ताबा घेण्यात आला होता. यामध्ये प्रामुख्याने 15 फ्लॅट, सुलभ शौचालय, महिलांसाठी पुरुषांसाठी टॉयलेट व्यवस्था, तिकीट व रोकड शाखा, लेखा शाखा, स्थानक प्रमुख कक्ष, वाहतूक नियंत्रण कक्ष, चौकशी कक्ष, हिरकणी कक्ष, पार्सल सेवा, वाणिज्य असताना युजिटल, महिला विश्रांतीगृह, पार्सल शाखा इत्यादी आस्थापना बांधण्यात आल्या होत्या. तदनंतर 18 फेब्रुवारी 1999 साली बसस्थानकासाठी कंपाऊंड हॉल बांधण्यात आले होते. बसस्थानकातून 1305 वाहतूक नियंत्रित चालतात. तसेच 1 फ्लॅट कर्नाटक परिवहन मंडळासाठी देण्यात आला आहे. बसस्थानकामधून सद्यस्थितीत 100 इतक्या बसेस निघतात व 416 टचिंग बसेसची संख्या आहे. मिरज शहर हे वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेले आहे, त्यामुळे ग्रामीण भागातून पूरक रेल्वे सेवा मिरज शहरामध्ये जोडली गेली असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात इजा होते. त्याचप्रमाणे मिरजेतून कर्नाटक राज्यात बससेवा चालू असल्याने प्रवासी संख्या जास्त असते, त्यामुळे सध्याचे बसस्थानक अपुरे पडत असल्याने आधुनिकीकरण होणे गरजेचे असल्याने पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून, पाठपुरावा व प्रयत्नाने शासन निधीमधून मिरज बसस्थानक नव्याने बांधणीचे शक्य झाले आहे. यामध्ये 1 पहिला मजला, तळमजला असे मिळून 1965 चौमीटरचे बांधीव क्षेत्रफळ आहे. मोकळी जागा 451 आहे. 19.50 कोटी इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये तळमजल्यात 18 फ्लॅट, सुलभ शौचालय, प्रतीक्षालय, वाहतूक निरीक्षक, पार्सल ऑफिस, जनरिक मेडिकल, आरक्षण, हिरकणी कक्ष, आगार व्यवस्थापक कक्ष, महिला विश्रांतीगृह, उपाहारगृह, दुकानगाळे इत्यादींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. पहिल्या मजल्यामध्ये चालक व विश्रांतीगृह, लेखा शाखा, तिकीट व रोकड शाखा, प्रसाधनगृह, तसेच पाणीपुरवठा व्यवस्था, विद्युत काम, फायर फायटिंग, ट्रेमिक्स पार्किंग करता RCC, ट्राम, वॉटर ट्रेन, संरक्षण भिंत, लँडस्केप, रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादीचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. त्यानुसार सदर कामाचे अंदाजे रक्कम ही 13,96,95,797 इतकी आहे. यावेळी हा भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी खासदार संजय पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, माजी महापौर संगीता खोत, गजेंद्र कल्लोळी, तसेच आगार व्यवस्थापक आणि आगारातील सर्व स्टाफ उपस्थित होते. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट. आज मिरज शहरामधलं जे ग्रामीण आणि शहर बसस्थानक आहे, हे खूप वर्षापासून म्हणजे 26 एप्रिल 1983 याला स्थापना झाली आणि त्यावेळेची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या ह्यामध्ये खूप फरक पडला. आता इथं मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली, लोकांच्या गैरसोय होऊ लागल्या. त्याचबरोबर हे मेडिकल हब आहे, त्यामुळं कर्नाटकचे लोक येतील, रत्नागिरीहून लोक येतात, बाकीचे लोक येतात इथं, त्यामुळं लोकांची अडचणी नव्हते. त्यासाठी आम्ही एक प्रयत्न केला की इथं आपण नवीन बसस्टॉप, सुसज्ज बसस्टॉप आणि सगळ्या सुखसोयी उपलब्ध असलेलं बसस्टॉप आपण इथं बांधायचं, त्याच्यानं आम्ही प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव आम्ही पाठवला. त्याचबरोबर शासनानं त्याला मान्यता दिली. प्रशस्त मान्यता जवळजवळ 38 कोटीची मान्यता, 38 कोटी काहीतरी वरती आहे अशी मान्यता आपल्याला दिली गेली. त्यामध्ये शहर आणि ग्रामीण दोन्ही बसस्टॉप आहेत. त्यामध्ये आज आपण पहिलं हेड आपण करतो की 19,50,00,000 आपण ग्रामीण भागाचे हे बसस्टॉप आपण दुरुस्त करायचा प्रयत्न करतो आहे, चालू करतो आहे. त्याचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो. त्यामध्ये आपल्याला पहिले फ्लॅट होते, गाड्या लागायच्या ते 15 होते, आता आपण 18 करतो आहे. सुलभ शौचालय, प्रतीक्षालय, वाहतूक निरीक्षक, पार्सल ऑफिस, जनरेटर मेडिकल, आरक्षण, हिरकणी कक्ष, आगार व्यवस्थापन कक्ष, महिला विश्रांतीगृह, उपाहारगृह, दुकानगाळे इत्यादीचा सगळा समावेश होतो आहे. त्याचबरोबर ह्याला बाउंड्री वॉल आपण करायचा हे प्रयत्न करतो. सगळं बाउंड्री वॉल पण आपण त्यामध्ये आपण घेतलेला आहे. त्याचबरोबर विद्युत काम असेल, फायर फायटिंगची सोय असतील, सगळ्या सोयी सुसज्ज असं हे आपण ग्रामीणचं बसस्टॉप आपण उभा करतो आहे, जेणेकरून लोकांना सगळ्यांना सुविधा होईल. आणि त्याचबरोबर मिरजचं एक वैभव वाढवणारे स्थान आहे, ते वैभव वाढवेल आहे. त्यामुळे स्वच्छता दिसेल, व्यवस्थित, जेणेकरून
पावसाळ्याचे असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्यामध्ये पाण्याचं स्थलांतर कसं करता येईल, काय करता येईल, ह्या गोष्टी त्यामध्ये आपण घेण्याचा विशेष प्रयत्न केलेला आहे. आज मी कॉन्ट्रॅक्टरला सांगेन की आज आम्ही उभारणी केली, आजच काम चालू करा, म्हणजे आचारसंहितेमध्ये तुम्हाला कुठं अडचण निर्माण होणार नाही, त्यामुळे 4 महिने तुमचे फुकट जाणार नाही, त्यामुळे काम लवकरात लवकर टाईम मॉडेलमध्ये आपण ते कम्प्लीट करावं एवढीच मी आपल्याला विनंती करतो. शिवाजी महाराजांच्या रस्त्यांचं थोडंसं जी एसटी महामंडळाची भिंत बाहेर जाते त्याच्यामध्ये ते भिंत आत घेण्यासाठी जे बाउंड्री वॉल्स आता आपण पैसे झालेले आहेत त्यामध्ये ती भिंत आत घेतली जाईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रस्त्यासाठी तो क्लिअरन्स दिला जाईल, तेही सांगितले आपण, त्यामध्ये आपण ते करून घ्यायला. दुसरी गोष्ट आहे की जे बस आपल्याला शहर बस येतात आणि शहर बस आल्यानंतर शहरातून आल्यानंतर तिथं आपल्याला लगेच ताबडतोब ग्रामीण बस पकडायची असते, त्यामुळे त्या लोकांची धावपळ होते, तिथं उतरायचं धावपळ करून बस पकडायची, त्यासाठी काही सोय आम्ही असं करतो की ज्या ज्या शहरातल्या बस येतील त्या बस अटॅच करून आम्ही इथं पण बस स्टॉप त्यांचा करू, आम्ही इथं ते उतरतील अटॅच करून ते दुसऱ्या बस स्टॉप घेतील, त्यामुळं लोकांची गर्दी होणार नाही त्याची आम्ही सोय करतो आहे. त्याचबरोबर अपंग लोकांचं कक्ष आहे तिथे अपंग लोकांसाठी आपण त्याची व्यवस्था करतो आहे, अपंग लोकांसाठी जाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी रॅम्प अपंग करावेत ही आपल्याला मी एसटी महामंडळाला विनंती करेन की अपंग लोक व्हीलचेअर असतात, व्हीलचेअर तिची गेली पाहिजे कारण स्टेप असतात त्यामध्ये त्याला अडचण होते, तर व्हीलचेअर न जातात त्यांना आपल्या त्याच्या रस्त्याने आणि त्या रॅम्पमधून त्यांनी ते जावं ह्या दृष्टिकोनातून ही रॅम्पची सोय आपण केली जाईल. किंवा अपंगासाठी टॉयलेट पण आपण तिथं व्यवस्थित केलेलं आहे फ्रेश करण्यासाठी फ्रेश होण्यासाठी, तर त्या दृष्टीवर तोही आपण प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सर्व गुण संपन्न असं हे मिरजलं हे ग्रामीण बस स्टॉप हे डेपो हा होईल अशी मला अपेक्षा वाटते. धन्यवाद. मिरज येथील एसटी डेपो च्या या ठिकाणी नवीन त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित झालाय. त्यांच्या हस्ते घेतले ते या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नात हा एक चांगला या ठिकाणी मिरज येथे डेपो मध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून डेपो मोठा करण्याच्या दृष्टिकोनातून उपयोग होतोय. या सगळ्या परिस्थितीमध्ये मिरज हे कर्नाटकाच्या शेजारी असलेलं गाव आहे आणि या ठिकाणी एसटीच्या माध्यमातून या प्रवाशांची अतिशय चांगल्या पद्धतीनं सोय होणार आहे. त्यामुळे या सगळ्या प्रवासी वर्गांच्या दृष्टीनं अतिशय चांगली बाब या ठिकाणी होते. मी मनापासून या ठिकाणी या गोष्टीचं स्वागत करतो आणि मनापासून त्या गोष्टीला शुभेच्छा देतो. काय नाही, आता घडू द्या, घडल्यानंतर सगळ्या गोष्टी कळतील. वेट अँड वॉच आपण पाहूया.